नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला काळे वाटण्याची उकळ करून दाखवणार आहे। हे काळे वाटाणे मी रात्री भिजत घालताना त्यात मीठ टाकून भिजत घातलेले, त्यानंतर सकाळी त्याचं पाणी काढून चांगले दोन वेळा धुतले आणि नंतर कुकरला मी शिजवले। मीठ टाकल्यामुळे काय होतं, आपले वाटाणे मऊ होतात। हे बघा, अशा प्रकारे मऊ होतात। तर मी अशा प्रकारे हे उकळून घेतलेले आहे। पाव किलो वाटाणे आहेत हे। काळे वाटण्यासाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी काय काय लागेल ते पाहूया। अर्धी वाटी कांदा, एक वाटी सुकं खोबरं, छोटी वाटी आहे ही, अर्धी वाटी ओलं खोबरं, आलं लसूण, इथे आलं लसूण 2 टीस्पून घ्यायचं आहे। बडीशेप लागेल आपल्याला 1/2 टीस्पून, 1/2 टीस्पून खसखस, 1/2 टीस्पून धणे, 1 दगडी फूल आणि 2 आहेत आपले चक्री फूल, जे त्याचे पाकळे घेतले 2 चक्रीफुलाच्या, 6 काळी मिरी, 4 लवंग, थोडीशी दालचिनी व जावित्री। आपल्याला राई लागेल, जिरं लागेल, हिंग, कांदा, 3 पाकळ्या लसणीच्या, कढीपत्ता हे फोडणीसाठी, आणि बाकी हे नंतर वरून टाकण्यासाठी आपल्याला लागेल तेल व गरम पाणी गरजेनुसार। थोडं गूळ, गूळ टाकल्यामुळे काय होईल, आपले सर्व मसाले नियंत्रणामध्ये येण्यास मदत होते। हे गरम करायला ठेवलेले आहे, गॅस मोठा करायचा आहे। कांदा 1/2 कप, कांदा लाल भाजून घ्यायचा आहे। 1 टीस्पून तेल टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे, आलं लसूण, सुकं खोबरं 1 वाटी, खोबरं 1/2 वाटी। भाजून झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। आता हे थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। कढई घेतलेली आहे, 2 चमचे, 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे, राई 1/2 चमचा, राई तळतळली आहे तर आपला 1/2 चमचा जिरा टाकायचा आहे, थोडी 1/2 चमचा हिंग, लसूण मी जाडसर वाटून घेतलेली आहे, कांदा 1/2 वाटी कांदा आहे, कांदा लाल झालेला आहे, 1 चमचा मसाला, 1/2 चमचा हळद, टोमॅटो 1/2 वाटी, कांदा नरम झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये वाटाणे टाकायचे आहे। वाटण टाकायचं आहे, गॅस मोठा करायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आपण वाटाण्यामध्ये भिजत टाकताना मीठ टाकलेलं आहे तर कमीच टाकावं। गरम पाणी हे लागेल मगाशी आपण केलेलं प्रकारे। दाटसर आपली वाटाण्याची उसळ झाली पाहिजे। 10-12 सेकंद आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे, म्हणजे मसाला मिक्स चांगला होईल। 10-12 सेकंद झालेले आहे तर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। तर ही वाटाण्याची उसळ तयार आहे, करून बघा आणि कमेंट करून मला सांगा। त्याचबरोबर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।